त्यांना दुसऱ्याकडे कामाला होतो. तिकडची सर्विस सोडली आणि मग एक गावी जाणं हे धंदा तिकडे शिकलो एक वर्ष 6 महिन्यात आणि मग इकडे आलो पणजीला 1990 1990 आता इकडे आहे. मी तर पहिल्यांदा स्टार्ट केलं इथे 5 वाजता स्टार्ट केलं केस काही कण करायला. अच्छा आता मला 30 वर्ष झाली मी काम करतो अजून पण करतो 30 वर्ष झाले कंप्लीट अजून पण करणार चालू बरे बरे हा धंदा करणार. आमचे वडील होते ते बॉम्बेला काम करायचे बॉम्बेला सोडून मग आई वगैरे आजार होते ना मग गावी आले गावी मग गोव्यात आले गोव्यात आले मग आम्हाला शिकवलं बिकवलं आम्ही शिकलो 10वी झाली माझी एस एस सी झाल्यानंतर मग प्रायव्हेट टाईम टेम्पररी काम केलं टेम्पररी झाल्यानंतर मग एक काय अडचण यायला उशीर झाला म्हणून मालकाने काढलं मग काय घरी गेलो आणि परत हे आमचं धंदा शिकलो तिथे 6 महिने शिकलो आणि तिकडे टेम्पररी पेंटण्याला काम केलं थोडे दिवस दुसरीकडे केलं का आणि मग आई किती आलो येथे येऊन आता मला आता किती 30 वर्ष 28 वर्ष आलो अजूनपर्यंत इथे राहावं आणि आता हे शेवटपर्यंत हे इकडे जाऊन मी आणि काय ना या धंद्यावर मग आम्ही लग्न वगैरे झालं लग्न वगैरे झालं लग्न आले मुलं आले मुलांना शिकवले एक मुली आमचे 10वी 12वी झाली दुसरी 2 नंबर BCOM 15वी शिकले 5 झाले आणि मग आता मुलगा आहे तो 12वी आहे तो 12वी शिकतो आता त्याला पुढे शिकवायचं नाही तर दुसरा काय तरी कोर्स द्यायचा असं ठरवलं आहे आता त्याच्या हे आहे ना असं आहे आणि दुसरं आता एक मुलगी कामाला आते दुसरी टेम्पररी आते चालू आहे त्याच्यावेळी आम्ही इथे कामाला होतो इथे रेट किती होता 1 रुपये फीस कापायला 50 दाढी त्यावेळेपासून आम्ही चालत आता 50-60 रुपये फीस कापायला 10 रुपये दाढी तरी पण आम्ही आधी करतो त्यावेळी काय 10-15 रुपयामध्ये केस दाढी करायचो म्हणजे 1990 15 रुपये खाली त्याच्यानंतर आता 90 आता 2018 आता 60 रुपये केस दाढी 100 रुपये घेतो आता आम्हाला आमची पण इच्छा आहे की दुकाने बरे पेंटिंग वगैरे फर्निचर वगैरे करायचो टायल्स वगैरे घालायचे आणि बरे शो करायचो एवढं आमचं हे होतं सगळे म्हणजे गिरायक करा आकर्षण व्हायला पाहिजे ना हे बाबा दुकान चांगलं आहे म्हणजे गिराय यायला पाहिजे असा आमचा विचार आहे आणि मालकाने करायला पाहिजे ना मालकाने आम्ही पण म्हटलं करायचं बघूया म्हणत आहे आता किती वर्ष झाले ते चालू झाले असत करूया आम्ही आता 30 वर्ष म्हणजे या सलूनमध्ये काय त्याला आंध्राचे नको ते रिअल बार्बी आहे ना त्याला आंध्राचे नको त्याला गोव्याचेच पाहिजे म्हणजे ते मसाज वगैरे करतात ते त्या सलूनमध्ये मसाज वगैरे करत म्हणून ते मसाज वगैरे करणारे नको म्हणून ते दुकान बंद झालं आणि आम्ही काय आम्हाला आम्ही सगळं सांगतो आम्हाला बाबा जमत नाही आम्ही मसाज करत नाही आम्ही शेविंग कटिंग हे करतो तुम्हाला पाहिजे ते आम्ही पुढे जाऊ पुढे आहे तो असं सांगतो नाही पण आता बघा कस्टमर इकडे येत नाही कारण काय तर त्यांना दुकान पोच पाहिजे पोच पाहिजे ते सांगतात पोच करा कस्टमर नाही येणार इकडे पोच आहे येत आता कस्टमर आमच्याकडे येत नाही ओळा म्हणजे आहे कस्टमर ते इकडे येतात फिक्स म्हणजे तर फिक्स आमचे येतात इकडे एवढंच आणि काय नाही आम्हाला काय असं त्रास वगैरे काय नाही म्हणजे आम्हाला गिरायक होतं सोडा नुकसानाचं काय ना आम्हाला एवढं मिळालं पाहिजे एवढं मिळतं पैसा आम्ही काय म्हणतो दुकान दुसऱ्यात मालकाचं दुकान आहे आम्ही काय करू शकत नाही ना आम्ही सांगू शकतो की दुकानदारा एक असं कर म्हणून गिरायकाचं काय गिरायकांची आवड आहे निवड आहे असं गिरायकाला आता काय शो पाहिजे तुम्ही काम कसं करा दाढी करा नाही तर हे करा एवढं आहेत आता आम्ही आम्हाला ते जमत नाही तुम्हाला बाबा जमतं तिथे तुम्ही ते करा आम्ही पण आम्ही मला मालिश वगैरे कधी केलंच नाही अजूनपर्यंत आणि याच्यापुढे आम्ही म्हणतो की आम्हाला जमणार मालिश म्हणजे काय दुसऱ्याची हे आहे ना ते अंगात खेचून घ्या माणूस बारीक होतो आमचा काय धंदा म्हणजे आमचा ते शेवटपर्यंत आता आम्ही कुठे ते दुसऱ्याकडे गेलो की ना आता आम्हाला आता कोण ठेवणार नाही कारण हेच झालं ना आता मला 53 वर्ष झाले आता दुसऱ्याकडे कुठे जाऊन फायदा आहे ना आणि आम्हाला खूप दुसरं काम मिळणार नाही म्हणून आता काय आम्ही हे आमचं आहे म्हणजे शेवटपर्यंतच आहे आणि काय करू आणि आता आमचं मुलं शिकत आहेत काय करतात त्यांच्याकरता घरी जाऊन बसून आम्हाला चालणार जोपर्यंत आमचे ताकद हात वगैरे पाय तोपर्यंत आम्हीच चालवणार पुढचं आम्ही देवाला आमचं पण ते आम्ही चालतो पण चालवणार अजून तर आम्हाला ताकद आहे करायला आम्हाला 50 वर्ष झाली आता काय टेन्शन नाही बरं आहे पण मला तर इच्छा आहे काहीतरी काय कामच करायचं आणि काय दुसरं काम करायचं ना लास्ट पण हेच करणार हे सुवर हे दुकान जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आम्ही आणि आम्ही आमच्या तब्येती चांगल्या आहेत तोपर्यंत आम्ही करणार पुढचं सांगू शकत नाही